आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीर कुठे? समीर कुठे? हो समीरला बोलो आधी. हो इथेच आहे, ते फोनवर बोलतायत. बोलो ना त्याला बाई, सगळं संपलंय. आता उलटे आकडे मोजायला सुरुवात झाली. काय बोलतायत? मलाही काही कळत नाही. बरं मी विचारते तर धड काही सांगत नाहीत आणि शांतही होत नाही. दोघी बोलत काय बसलाय? गाई करा गाई करा. समीरला बोलो. हो बोलवते. समीर या इकडे. काय झालं? फोनवर बोलत होतो. काय झालंय? समीर भीती वाटते मला, भीती वाटते रे. कसली भीती? संपलं सगळं, संपलं. घाई करा घाई करा घाई करा बाई. ए चला पटपट घाई करा घाई करा. चला 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 घाई करा करा बाई घाई. अहो काय बोलताय? कसली घाई करायची आहे? आताही सांगेल ना काय ते कसली घाई. चेष्टा करतोस माझी आई. समजेल असं सांग. कसली भीती वाटते तुला? अरे तुम्ही म्हणलात ना मुक्त आणि आकाशच्या लग्नानंतर 1.5 वर्षात मी जाणार म्हणून. संपलं सगळं. 10 दिवस राहिले फक्त. हा 10 दिवस राहिलेत मग त्याच काय? अरे घाई करा बाई. वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या. बर माझी शेवटची इच्छा आहे असं समजा. सासूबाई काय बोलताय तुम्ही? ओवी मला त्यांचं लग्न बघायचंय, मगच मरायचंय बाई. मी आधीच सांगते. ते काय आपल्या हातात नाहीये समीर. सासूबाई तुम्ही यांचं मनावर घेऊ नका. मस्करी करतायत तुमची. हो आई मस्करी द्यायचं समज ग. कुणी काय सांगितलं ना तर ते गंमत म्हणूनच घ्यायचं असत. आणि खरं ठरलं तर रे. ठरलं तर ठरलं, त्यात काय? समीर बाई बघितलं का एवढं काय म्हणतोय? आई 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 एक मिनिट एक मिनिट. तू तुझ्या मुलांची लग्न लावून दिलीस, नातवंडाचं तोंड बघितलं, मग बस आता आयुष्यात अजून काय राहिलंय? काय बोलतोस रे बाबा. आई येणार मी तुझी. समीर काय बोलताय तुम्ही? हा एक मिनिट. आई घाबरण्यासारखं काही नाहीये ग. हा आणि तू फार विचार करू नकोस, तुझ्यासाठी ते चांगलं नाहीये, माहित आहे ना तुला. आता जेवढे दिवस राहिले ते आनंदाने जगायचे. हा हो रे बाबा आनंदाने जगायचे म्हणून सांगते. माझ्या आनंदासाठी तरी वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या बाई. ही कशाला एवढा हट्ट करते? समीर तुला कसं कळत नाही, आजपर्यंत एवढी पाप केली, त्या सगळ्याचं प्रायश्चित्त मिळालं. या एका गोष्टीची रुखरुख लागून राहील रे मला. पोरीला किती त्रास दिलाय बाई मी. तिचं चांगलं झालं ना, लग्न होऊन सुखी झाली ना, मग मी मरायला मोकळी बाई म्हणून म्हटलं. आई तुझा विचार चांगला आहे, पण त्यांचं लग्न करणं हे माझ्या हातात नाहीये, बाबांच्या हातात आहे. मी एखाद्याला प्रेमात पाडण्यासाठी प्लॅनिंग करू शकतो, ती यशस्वी करू शकतो, पण एखाद्या बापाला मी कसं सांगू की तुम्ही तुमच्या मुलीची काळजी करू नका. तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे हे कसं सांगणार? हो मास्टर नमस्ते. अरे नमस्कार नमस्कार. आज एकटेच? नात नाही तुमची? हा हा ठीक आहे, झोपली आहे धाराडूर. अच्छा म्हणजे शाळा नाही उठत आज? शाळा शाळेत जाणे एवढी मोठी कुठली आहे ती? हो असं काय? तुमच्या बरोबर एक मुलगी असायची ना जिला तुम्ही शाळेत सोडायला जायचा. अच्छा अच्छा. नाही नाही ती माझी नात वगैरे कोणी नाहीये, माझ्या एक ओळखीचे त्यांची मुलगी आहे. ती काही दिवस होते आमच्या घरी राहायला. अच्छा म्हणजे नातेवाईक आहेत तुमचे? असंच म्हणायचं. मग आता का नसते? काय ती गेली, त्यांच्या घरी गेली ती. तुम्हा दोघांना बघून असं वाटलं होतं की नातच आहे तुमची. तुम्हा दोघांच्या ज्या काही गप्पा रंगायच्या त्या बघून असं वाटलं की सख्खी नात आहे तुमची.
फार लांब गेली का होती आता की या शहरात? आहे आहे आपल्याच शहरात. चला ते एक बरं, जवळ असलं की भेटीगाठी होत राहतात, येईल ना ती तुम्हाला भेटायला. हा म्हणजे यायला हवी. मुलगी खूप गोड होती हो, मुळात तुमचं नातं खूप गोड होत. अच्छा चला येतो. आणि मी चार बॉम्ब सुद्धा आणले आहेत. ए बाबा, अरे इथे 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 आता फोडू नको लगेच. नाही नाही नाही, कुठे कुठे इथे ठेवले का? तू तयारीला पण लागलीस. बरं सांग बाकी काय करायचंय मला. अगं काही नाही बघ, नाश्ता झालाय, पोहे झाले, कोथिंबीर चिरली की पोह्यांवर पेरते, मग नाश्ता देऊ. बर आत्ताच आलाम, उशिरा उठणार होतीस का? नाही म्हणजे ठरवलं तरी होत तसं. अगं मग आरामात उठायचं ना, लवकर कशाला उठलीस? अगं नेहमीप्रमाणे जाग आली मला. शमिकाच्या तयारीची सवय लागली आहे ना, तिची बस येते अगं ह्या वेळेला, त्याच अंदाजाप्रमाणे लावला होता हा अलार्म. खरंच ग, आता असती ना तर डबा घेऊन पटकन शाळेत गेली असती. आता तिकडे डबा केला जातोय केला जात नाहीये देवालाच माहिती. मग फोन करून विचार ना, कळेल तुला तिने डबा नेलाय की नाही ते. मी कशाला विचारू, मला काय करायचंय? शमिका ती शाळेत गेली असेल ना? तिची काही पुस्तकं राहिली होती इकडे म्हणून फोन केला होता. बर मग घेण्याकरता मी कोणाला तरी पाठवण्याची व्यवस्था करतो. आणि शाळेत गेली ना ती वेळेत? नाही म्हणजे बसवाल्याला सांगितलंय नाही सांगितलंय म्हणून विचारलं. नाही बोलणं झालंय माझं, पोहोचली ती शाळेत वेळेत. आणि डबा दिलाय की नाही तिला? नाही परत घरचं नाही कळलं ना तिने तर कॅन्टीन मधलं काही आणि पोट बिघडेल तिचं. एक मिनिट वृंदा, मी शमिकाला पहिल्यांदा शाळेत नाही पाठवत, ती माझी मुलगी आहे, कळलं ना तुम्हाला? तुम्ही काळजी करू नका तिची, तुम्ही आयुष्यात येण्याआधी पण मी हे सगळं करतच होतो ना, आणि यापुढेही करेन. आणि मी बाप आहे तिचा, तिची काळजी घ्यायला मी आहे. तुम्ही बर्फीची काळजी घ्या. दादा तू खोटं का सांगितलं वृंदा आंटीला? आणि असं का सांगितलं की शमिका शाळेत गेलीय? सांगायचं ना, आम्हा दोघांना जागच नाही आली. कसं असतं ना बाळा,
कधी कधी कुणाचं भलं होण्याकरता आपल्याला खोटं बोलावं लागत। रुंदांटीशी खोटं बोलून कोणाचं भलं होणार आहे? तुझा विचार करत बसतील ना त्या, त्यामुळे त्यांना त्रास होणार। मग तो त्रास होऊ नये म्हणून मी खोटं बोललो, कळलं? दादा, तुला वृंदांटीला त्रास होईल याची काळजी वाटते? ए, फार बडबड करायला लागलीस हा तू आता। बर मला सांग, आपण काय करूया? आज फिरायला जाऊया। हा फिरायला जाऊया आपण, फार दिवस गेलो नाही ना आपण। मी ऑफिसला सुट्टी टाकतो, मग आपण जाऊया। तू तुझा ब्रेकफास्ट आतमध्ये ठेवला, तो खाऊन घे जा। मी एक छोटस काम आहे ते करू ना, जा उरून घे। मम्मा तू ऐकलंस ना, वृंदांटी माझ्या काळजीने हैराण होईल, तिला त्रास होईल याची डॅडाला काळजी वाटते। म्हणजे नक्कीच डॅडाच्या मनात वृंदांटी बद्दल काहीतरी आहे, पण तू सांगतच नाहीये। मम्मा काहीतरी कर ना ग, आणि डॅडाला बोलत कर प्लीज। तू माझ्याशी काही बोलणार नाही आहेस का? कशाविषयी? अजिंक्यराव आणि शमिका त्यांच्या घरी गेले, मी काही त्यांना थांब वगैरे असं काही बोललो नाही। मी का बोललो नाही असं काही विचारणार नाही आहेस मला? हा, कारण त्यानंतर त्या विषयावरती तू सुद्धा काही बोलली नाही, तुझ स्वतःच काय मत आहे ते मला कळणार कस? बाबा कधी कधी असं का होत मला नाही कळत। नाही असं काही म्हणणं नाहीये, त्यांना जायचं होत ते गेले, काही नाही वाटत मला। हा, म्हणूनच मी पण मुद्दामच त्यांना आग्रह नाही केला। बरं झालं तुम्ही त्यांना आग्रह नाही केला। तुम्ही आग्रह न करण्यामागे तुमची काहीतरी कारण असणार हे माहितीये मला, आणि ती आता स्पष्ट नाही आहेत। आणि आता तुम्ही जरी सगळ्यांना सांगितलीत तरी पटणार नाहीत ती, पण नंतर पटतील। आणि बऱ्याच वेळा असं झालंय की आधी आम्ही तुमच्या मताला विरोध केलाय, पण नंतर आम्हा सगळ्यांच्याच लक्षात आलंय की तुमचेच निर्णय बरोबर होते। तुमचे सगळे निर्णय आमच्या चांगल्यासाठीच आहेत बाबा, फक्त माझच बघा ना, यांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटायचं की तुम्ही ह्यांच्या कामाच्या आड येत आहे, पण नंतर मला सगळं खरं कळलं, यांच्यासारखं नवरा मिळाला होता मला। खूप जीव लावला यांनी मला, माझं एक खूप प्रेम होतं यांच्यावर, पण आयुष्यभर एकमेकांना साथ देता आली नाही हे आमचं दुर्दैव। त्यामुळे तुम्ही आमच्या बाबतीत जे जे निर्णय घेतले ते आमच्या भल्यासाठीच घेतले। एका बापाने घेतलेला निर्णय त्याच्या मुलीने त्याच्यावरच्या विश्वासापोटी मनात कुठलीही शंका न ठेवता मान्य केला। बस मला समजून घेतलंस म्हणून माझ्या मनावरचा खूप मोठा भार हलका झाला बाबा। खरंच कारण तू उगीच काहीतरी गैरसमज करून घेशील की काय अशी भीती वाटली होती अगं मला। खरे, पण आता नाही होणार तस, कारण आयुष्यानेच मला खूप मोठा धडा शिकवला। गैरसमजाने आयुष्यभराचं नुकसान होत हे कळलंय मला। खरे खरे,
काय आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. उगाच गैरसमज करून घेण्यापेक्षा ना अगदी साध सोप आणि आनंदी कसं जगता येईल ते पाहावं नाही का. आपण काय आपल्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होणार नाही हे पाहू शकतो. पण दुसरा जर त्रास करून घेत असेल तर त्याला आपण काय करणार नाही का. काय झालं कोण त्रास करून घेत आहे. हे आपली शमी काग लहान आहे ती. पण तिच्या बाबतीत मी आत्ता काही करू शकत नाही. काय बिचारी तिकडे एकटीच असेल आपली आठवण काढत असेल त्रास करून घेत असेल स्वतःला. खूप काळजी वाटते तिची. बाबा तुम्ही नका काळजी करू. शमिका तिच्या घरी आहे तिच्या वडिलांसोबत आहे ती. ती त्यांची मुलगी आहे त्यामुळे त्यांना येईल ना तिला सांभाळायला. आता आपण नव्हतो त्यावेळी ते सांभाळतच होते ना तिला. त्यामुळे ते बघतील त्यांचं काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. चहा थंड होतोय तू पिऊन घ्या. दादा लवकर ये. आलो आलो आलो. तारी थोडस काम होत म्हणून उशीर झाला. रेडी आहेस ना तू. चल दादा जरा शूज लूज झालेत टाईट कर ना. हो ठीक आहे. ओके चल. दादा वॉटर बॉटल बनायची राहिली आणशील का प्लीज. हॅलो समीर फोन वाजतोय अजिंक्य सरांचा. बघ ना बघ ना काय बोलतोय. हा सर बोला. ओवी आंटी. शमिका बोल ग. ओवी आंटी आता मी गार्डनला चाललोय. गार्डनला कुठल्या. सांगते सांगते. दादा दोन बॉटल घे. अगं त्यांच्या स्कूलच्या मागे ना ते वाला गार्डन. हो का बर एक मिनिट. समीर अजिंक्य सर शमिकाला घेऊन गार्डनला चालल्यात. उभी वृंदाला तिथे लवकरात लवकर घेऊन जायला हवं. हो काय अजिंक्य आणि वृंदाची गाठभेट घडून देण्यासाठी ना हा चांगला चान्स आहे. मी शमिकाला सांगतो. हॅलो ऐक तुम्ही जा तिकडे आम्ही वृंदातेला घेऊन येतो. हा हो पण लवकर घेऊन या. हरी अप हरी अप. हो हो बाय बाय बाय. चला ठीक आहे. मी मुक्ता आणि आकाश भाऊजींना कळवते तुम्ही या पटकन. त्र्यंबकेश्वर मी तुझी इथे सेवा करते पूजा आमच्या करते की नाही. माझी पाप सगळे धुतली तर सौदेत बाबा. तसही मी वरती आले तरी तुझ्या पायाशी बसणार तुझा जप करणार पूजा अर्चा करणार हे सगळं मी इथे बसून करते ना. माझी पाप सगळी धुतली जाऊ दे. पण वृंदाचं लग्न मला बघायचंय त्याशिवाय तुम्हाला नेऊ नकोस. एवढी कृपा कर नाही तर मग पटापट्टीचं लग्न करून टाक मग मला घेऊन जाऊ. आधी नको निवर हे नको निवर आधी. काय किती पूजा करशील थोडा आराम करू दे त्याला. लेकरा माझ्या कोकरा मला भीती वाटते रे खूप भीती वाटते मला. आई तू अजिबात घाबरू नकोस काही काळजी करू नकोस. वृंदा आणि अजिंक्यची भेट घडवून देण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय. हा शमिका अजिंक्यला घेऊन गार्डन मध्ये येणार आहे. ओवी आणि मुक्ता काहीतरी कारण सांगून वृंदाला त्या गार्डन मध्ये घेऊन जाणार. आणि एकदा का वृंदा आणि अजिंक्य भेटले या दोघी सटकणार. आणि एकदा का ते बोलायला सुरू झाले की रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल. येऊ दे ग बाई येऊ दे गाडी रुळावर येऊ दे. गाडी रुळावर येऊ दे बस रस्त्यावर येऊ दे आकाशात विमान येऊ दे.
काय हो? काय बडबडताय? कविता, मला कविता करायचा छंद आहे अग, पूर्वीपासून बाई कविता केली. बर, अहो आज दुकानात एवढं काम नाहीये तर जायचंय का दुकानात? ताई हो ना, मी पण तोच विचार करत होते की क्लासमध्ये पण काही एवढं काम नाही, मग मी कशाला जाऊ उगाच? नाहीये का? नाही नाही नाहीये. हो ना, ठीक आहे, काही हरकत नाहीये. आज दुकानात खरंच तसं काही काम नाहीये, नको येऊ तू. एक काम करा ना, तुम्ही दोघी आज मस्त शॉपिंगला जा. एक मिनिट. हो ठीक आहे, थँक्यू. वा मजा आहे. जा ना मस्त. ताई काय येतेस का शॉपिंगला आमच्या सोबत? अगं नाही नाही, मला घरातलं सगळं आवरायचंय, तुम्ही जा. मी आहे ना वृंदा, मी आहे ना बाई, हे सगळं बाई बाजूला मी आहे, मी सगळं बघते. हा तू काळजी करू नको, जा भेट तू यांच्या बरोबर. तुम्ही बहिणी बहिणी मिळून शॉपिंग करून या. हा चल, तू आई सांभाळेल सगळं. हो बाई. हो ना, चल ना ताई. बर मी आलेच आवरून. तयार झाली बाई. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट. आई आई, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तेच गं बाई.